मी पंजाबडक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट उगुळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। आज आहे 6 ऑक्टोबर 2022। आजपासूनचा नवीन हवामान अंदाज काय झालं महाराष्ट्रामध्ये। आता सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे, तसेच मकाची देखील काढणी चालू आहे। तर हे काढणी चालू असताना राज्यामध्ये काय झालं, आता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना आता आज 6 ऑक्टोबर आहे, उद्या 7 ऑक्टोबरला आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे, ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि सर्व शेतकऱ्यांना आणखीन परत एक सांगू इच्छितो की काय करा तुम्ही, तुमचं सोयाबीन आता ह्या 2 दिवसात म्हणजे जशी वेळ भेटेल तितकं समजा दुपारपर्यंत काढायचं आणि वाटलं झाकून ठेवायचं, पण तसं तर तुम्हाला पण पाऊसच येत असल्यामुळे तुम्हाला एक माहीत असल्यामुळे सांगतो हा पाऊस कसा पडणार आहे। 7 ऑक्टोबर 8 ऑक्टोबर 9 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 11 12 तारखेपर्यंत राज्यात ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि तसेच हा पाऊस तसेच सर्व म्हणजे भागामध्ये पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं मुसळधार पडणार आहे, कुठं ओढे नाले वाहतील असा पडणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। आणि नाशिकच्या द्राक्ष बागायतदारसाठी त्यांच्यासाठी एक म्हणजे एक हा संदेश एक घ्यावा की त्यांनी तुमच्या नाशिककडे उद्याच्याला म्हणजे उद्या रात्रीपासून आणि परवाच्याला पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं। तसेच राज्यामध्ये तसेच देवगड भागामध्ये द्राक्ष भाग आहेत, तसेच मंगसुळी कर्नाटक, तसेच म्हणजे सांगली सातारा या भागामध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे, म्हणून ह्या देखील त्यास देखील सर्व द्राक्ष बागायतदारांनी आपण आपल्या या पावसामुळे बागेचं कोणतं नुकसान होईल त्याच्याबळ औषध फवारण्याची त्यांची तयारी ठेवावी। तसेच हे करत असताना राज्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 12 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, 13 नंतर तो पाऊस कमी होणार आहे, 13 देखील असणार पण काही भागातच पडणार आहे, त्याच्यानंतर 14 आणखी परत कमी होईल आणि 15 थोडं वातावरण निवळण, पण त्याच्यानंतर पाऊस असा उघडायला आता राज्यामध्ये पाऊस परतीला लागलेला आहे, त्याच्यामुळे थंडीला देखील सुरुवात होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही तुमचं सोयाबीन काढा, पण तुम्ही ते लगेच आता ना आज ज्यानं काढले त्यांचं आजच्या आज रात्रीत समजा झाकून ठेवा, कारण की उद्याच्या राज्यात खूप पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं मात्र नुकसान होऊ देणार नाही, हे देखील या मेसेजमध्ये सांगतो। धन्यवाद।